गुड मॉर्निंग, कशा आहात? मस्त ना? मजेतच असाल? मीही मजेत. आणि आज सकाळी सकाळी आलेली आहे मी इकडे स्टोअर रूम, आणि साईडला बेडरूम आहे आमचा. तर स्टोअर रूममध्ये बाकीचं सामान आहे, पण ना इथे मी काल ना सगळे डबे वगैरे घासलेले होते, तर मूग मात्र मला चाळायचे होते, पण मूग नाही मी चाळलेले. वातावरण बघा तुम्ही कसं आहे अगदी. आणि थोडंसं अंधार वाटतो ह्या रूममध्ये, कारण पडदा वगैरे पण टाकलेला आहे. आणि इथे हे बघा, अचानकच 2 दिवसापासून पाऊस येतोय. हरकत नाही, पाऊस यायला पाहिजे होता, जेव्हा पाहिजे तेव्हा नाही आला, पण ठीक आहे, हरकत नाही. तर आता इथे मी ना रात्री केलेलं होतं जे काय बनवलं आहे बघा. मी पुढे माझ्या हॉलमध्ये ना जे सोफा कम बेड आहे ना, तर त्याच्या त्या बेडला हे कवर बनवलेलं आहे काल, आणि त्याच्या उशांचं कवर मला आता शिवायचं आहे. आज मी सुरुवातीला पहिले हे काम करणार आहे, मग बाकीचे, कारण डबे वाळत आहेत आणि थोडंसं आणि जास्त काम नाही आता, त्याच्यामुळे मग म्हटलं आता पहिले ना हे उशांचे कवर शिवून घेऊ. तर कवर शिवायला घेते, आधी लाईट लावून घेते. छान उजेड झाला, बरं वाटतंय. पण ना आहेच वातावरण तसं, त्याच्यामुळे आता जाऊ द्या, करूया म्हटलं. आता इथे मशीनवर मी शिवायला घेते. मी ना आधीच कट करून घेतलं उशांच्या मापाचं कापड, म्हणजे बेडशीट घेतलं होतं एक मोठं डबल बेडचं, पण नवीन घेतलेलं होतं आणि नवीन बेडशीट वापरलं मी इथे, कारण ना टिकायलाही पाहिजे ना मग त्यामुळे, आणि एक कवर पण होतं ना व्यवस्थित असं. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ हवा असेल ना तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मी नंतर हा व्हिडिओ पूर्ण मापात कसं कवर शिवायचं आणि गवसणी पण कशी करायची बेडला ते पण टाकेल. म्हणजे ना आता हा जर मी सर्व माप वगैरे सगळं टाकत बसली किंवा शिवत बसली दाखवत बसली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि बाकीचं डेली रुटीन आपलं राहून जाईल. तर अशा पद्धतीने मी हे कवर शिवलेलं आहे, बघू शकता. आणि खूप छान असं, म्हणजे ना आपण त्याला लगेच धुवायलाही काढू शकतो, पटकन धुवून वाळू शकतं असं ह्या पद्धतीचं, आणि दिसायलाही खूप सुंदर हॉलमध्ये होईल म्हणून म्हटलं हे मी शिवायला घेतलं. आणि हे आता वेगवेगळे तुकडे केलेले असतात आणि ते मी आता हे जोडून घेते. बघा एकदम छानसं असं कवर आपलं शिवून झालेलं आहे. उशा मात्र 3 आहेत, म्हणजे ना हे पिलो मोठे मोठे पिलो आहेत त्याचे, पण ते 3 आहेत, मग ते 3 मी शिवणार आहे. तर एक झालं आहे शिवून. ही बघा ही उशी आहे, तिला मी आता घालून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीचं आहे ते. छान आणि व्यवस्थित अगदी बसलेलं आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे. कलर पण अगदी छान लाईट आहे, खूप डार्क नाही, लाईट नाही, आणि डिझाईन पण त्याच्यावर अशी आहे की त्यामुळे ना आपल्याला ते स्वच्छ करायला एवढा काही त्रास नाही होणार. तर आता हा पसारा झालेला होता शिवणकामाचा, तो आधी झाडून घेते. मी पिशव्या ठेवलेल्या आहेत म्हणजे कागदाच्या, आणि याच्यात ना मला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे, पेपर कटिंग, त्यासाठी बाजूला काढून ठेवले आहेत. आणि मला साडीचं ना ब्लाऊज पण छानसं शिवायचं आहे, तोही व्हिडिओ मी आपल्याला लवकरच शेअर करणार आहे. ही मस्त अशी काठापदराची कॉटनची साडी आहे, म्हणजे नैनिशाच्या मम्मीने घेतलेली मला, बारशाची बाळाच्या, पण ब्लाऊज शिवायचं राहूनच गेलेलं होतं. तर आता छान असं ब्लाऊज मी याच्यावर शिवणार आहे, तो व्हिडिओही मी आपल्याला लवकरच शेअर करेल. इथे मी 2 अस्तर असे ठेवलेले आहेत, परंतु बघूया म्हटलं कुठलं मॅच होतं. मला तर डार्क वाटतं आहे, डार्क जास्त जाईल त्याच्यासोबत, आणि याचं पेपर कटिंग पण मी लवकरच करेल. बघूया मी शिवलेल्या ह्या कवरचं. आता बघा, असा हा माझा सोफा कम बेड आहे. सुरुवातीचं मी तुम्हाला दाखवते आणि नंतर घालून त्याचा लुक कसा होतो तेही बघा. म्हणजे सोफा कम बेडचा मेकओव्हर इथे आज आपला होणार आहे, बघू शकता. आता मी ना हे सर्व बाजूला काढून घेते आणि नंतर ना ह्या पहिले ना ती गादी जी आहे ना तिला मी कवर लावते.
थोडं लावायला ना म्हणजे त्रास होतो. दोन जण असले ना तर पटकन लावली गेली असती, असं द्या हरकत नाही. आता कवर इथे आपलं लावून झालेलं आहे, मस्त असं छान असा लुक आलेला आहे बघू शकता. अजून तर उशांना कवर लावल्यावर तर एकदमच मस्त दिसणार आहे, म्हणजे पिलो आपले मस्त असे सजणार आहेत आपल्या ह्या बेडकम सोप्यावर. नवं बेडशीट जरी वापरलं आहे म्हणजे मी त्याला दोन तीनदा धुतलं आहे म्हणजे, पण जर तुम्ही आपलं जर चांगल्यापैकीचं बेडशीट असेल आणि म्हणजे वापरून झालेलं असेल आणि तुम्हाला जर असं शिवायचं असेल तर नक्की शिवू शकतात. खूप सुंदर असं धुवायला पण आणि वॉश करायला म्हणजे धुवायला पण छान असं होतं. मी ना हे कवर घातलं पण मागून ना नाड्या लावलेल्या आहेत, पण ना वेलप्रो मी नंतर लवकरच शिवणार आहे, याला लावणार आहे. आता नव्हतं म्हटलं नंतर आणू, आणि नाड्या पण राहू देणार आहे म्हणजे ना असं टाईट फिट असं होतं ते, आणि साईडनं वेलप्रो लावणार आहे असं इथून. होऊ शकता अगदी कमी बजेटमध्ये आपलं सोफा कवर तयार झालं. हा सोफा कम बेडचा मेकओव्हर केला, तुम्हाला कसा वाटला? आणि कसं आहे ना हे बेडशीट जे आहे याची मी खोळ केली या बेडला, खालच्या बेडला मी नंतर करणार आहे दुसऱ्या बेडशीटची. तर आणि याच्यावर नंतर तुम्ही एक प्लेन बेडशीट टाकायचं, हे असंच राहू द्यायचं. त्याच्या बाजूला छोटे छोटे दोन पिलो कवर ठेवायचे. खूप सुंदर सोफा कम बेड दिसेल तुमचा, म्हणजे अगदी लुकच चेंज होऊन जातो लगेचच. आधीचं तुम्ही बघितलं कसं झालं होतं. आणि मुलांनी काय केलं, आता सारखी खेळत होते, त्याच्यावरचं ते कवर होतं ना ते फाडायला लागले होते मुलं, तर त्याच्यामुळे मग आता मस्त. मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. आणि नंतर ना मी दळण ठेवायला गेली, कारण ना आता लाईट जाऊ शकते म्हटलं, पावसाचं वातावरण सगळीकडे झालेलं आहे, तर म्हटलं आधी दळण ठेवून येऊ. पीठ पण नव्हतं, दळण दळून आणलं. आणि म्हणजे कसं आहे म्हटलं, हे एकदाचं काम झालं ना म्हणजे टेन्शन नाही राहत बाकीच्या गोष्टींचं. दळण असलं ना तर चटणीबरोबर पण आपण खाऊ शकतो पोळी किंवा भाकरी. हे डबे मी कालच घासले होते, चांगले वाळून गेलेले आहेत. तर याच्यामध्ये ना मला आता थोडस किराणा पण भरायचा आहे. किराणा भरला होता ना तो खूप असा इकडे तिकडे ठेवला गेला आहे, तर हे ना मी कालच घासून घेतले. आपला एक दिवस आड व्लॉग असतो ना त्याच्यामुळे. तर आता याच्यामध्ये मी ना वाळून गेले चांगले, असे कोरडे झाले, रात्री ना चांगले पुसून ठेवले होते, काल सकाळीच घासले होते, छान असे वाळून झालेले आहेत. हे टपरवेअरचे डबे आहेत, त्याच्यामध्ये मी आता जो उरलेला किराणा आहे ना तो भरते, म्हणजे ना कळतं की किती संपलंय काय संपलंय. आणि आता सध्या ना मी असं जास्त भरायचं बंद केलेलं आहे, वातावरण खूप खराब आहे ना, कधी थंडी असते कधी पाऊस येतो कधी ऊनच पडतं, तर वस्तू पण खराब होतात. त्याच्यामुळे मी पण आता ठरवलंय की जेवढं लागेल जसं लागेल तसंच आणायचं. एका ट्रकमध्ये मी हा किराणा ठेवला होता आणि जेवढा उरला ना तेवढा याच्यात टाकून ठेवला, म्हटलं नंतर भरूया. आता याला मी भरायला येते साखर घे ना एका डब्यात भरते. चहा साखर नाश्त्याचे पोहे काही इतर वस्तू असतात ना त्या भरून झाल्या आहेत आणि ट्रान्सपरंट ठेवलेला आहे म्हणजे ना पटकन काढता येईल. आता माझं ना ट्रायपॉड तुटलं. अरे आली होती मस्त मस्ती करते एकदम छान घरामध्ये, आली आणि आल्या तिला काय वाटलं ना मम्माजी करत आली आणि माझा व्हिडिओ चालू होता, तर तिचा पाय लागला आणि ट्रायपॉड खाली पडलं, म्हणजे माझं ट्रायपॉड तुटलंय. आणि एक जुनं ट्रायपॉड आहे ते व्यवस्थित उभं नाही राहत आणि उंची कमी, त्यामुळे मी ना आता म्हणजे ना फ्रंट कॅमेराने तुम्हाला दाखवते. हे बघा हे सगळं असं मी लावून घेतलं, जे किराणा असतो तो म्हणजे जो जास्तीचा होता ना ह्या महिन्याला आणलेला, म्हणजे दिवाळीच्या वेळेस जो किराणा जास्त आणला होता ना तो उरला, तर ह्या महिन्याला किराणा करायची आता गरज नाहीये. तर हे बघा इथे साखर चहा पोहे आणि इथे आहेत मॅगी. हे मुलं आले होते ना मग मॅगी आणल्या होत्या. आणि हे आहे शिऱ्याचं प्रिमिक्स,
मी हे प्रिमिक्स करून ठेवते गुळ वगैरे टाकून आणि पटकन शिरा करता येतो. हे प्रिमिक्स खूप छान आहे. एखाद दिवशी मी तुम्हाला हा व्हिडिओ पण शेअर करेल, आपल्या व्लॉगमध्ये करेल. खूप मस्त, अगदी झटपट होतं. आणि रवा नाही वापरलेला मी, त्यात ना गहू दळून आणलेले आहेत, जाडे भरडे गहू दळून आणलेले आहेत. आणि त्या पिठाचा मी हा शिऱ्याचा प्रिमिक्स केलेला आहे. गुळ वगैरे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे, छान असं तूप वगैरे सगळं टाकून आणि तयार करून ठेवायचं. फक्त गरम पाणी करायचं आणि हे पीठ घालायचं आणि मस्त मिक्स करायचं कोमट पाण्यात आणि शिजवून घ्यायचं. खूप छान लागतो तो शिरा. तर मला हातात धरल्यामुळे ना थोडंसं दम लागलेला आहे. ट्रायपॉड असले का पटकन होतं. आणि हे आमच्या निकू दादाला ना ह्या वर्षी दिवाळीचं गिफ्ट मिळालेले आहेत, ड्रायफ्रूट्स. म्हणजे खूप आनंद वाटतो ना असं काही गोष्टी मुलांच्या होतात. तर म्हणजे बघा, खेळणार सर ना जेव्हा म्हणजे जॉब करत होते हॉस्पिटलमध्ये, मग त्यांना कसं असतं काही काही गिफ्ट मिळत राहतात. आणि तेच आता माझ्या मुलाचं सुरू झालेलं आहे. ते तर रिटायर झालेत आता, पण माझ्या मुलाचं तेच सुरू झालेलं आहे. आणि ज्यावेळेस हे गिफ्ट त्याचं आलं मला खूप आनंद झाला, खूप म्हणजे खूप. तर असं या सर्व छोट्या छोट्या गोष्टी मी आपल्याबरोबर शेअर करते. तर तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून नक्की कळवा. आणि सकाळपासूनचा ब्लॉग मी आपल्याबरोबर थोडं थोडं करून शेअर करते आहे. ॲक्च्युली डबे मात्र काल घासलेले होते. एक दिवसाआधी मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते ना, तेव्हा डबे मी आधीच घासून ठेवले होते. तर ना मला मूग आहेत, ते मूग चाळून आणि याच्यात भरायचे. आणि थोडं वातावरण ना थोडंसं गारवा तयार झालेलं आहे वातावरणात, तर त्यामुळे मी विचार करते जरा ऊन पडू देऊ म्हटलं, तेव्हाच ते मूग गाळू भरून देईल मग. आणि आज ना बाजरीच्या टिक्कीची रेसिपी मी व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. नक्की करा आणि तशी तुम्हीही करा. कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. मी ना आता गौरीला जेवण देऊन येते. आणि ना याच्यातलाच मी थोडंसं भात काढून घेतलं आहे माझ्यासाठी. आणि वरण भात करणं म्हणजे वरण लावलं होतं मी याच्याबरोबरच. आणि इकडे ना आपली सहज किचनची रेसिपी आहे, तर ते तोंडी लावायला माझी होऊन जाणार आहे. तर आता पहिले ना भात टाकून येते गबरूसाठी. पहिले याला जेवण देऊन देते म्हणजे कसं तोही वाट बघतो ना जेवणाची. जेवण दिलं आणि सकाळच्या वेळी शिलाबाई असतात कामाला आणि दुपारचे भांडे मम्मी घासते. तर आता इथे कुकर ना थोडंसं भिजवते आणि गबरूचं दिलेलं ते वाटगं जे आहे ना भाताचं ते पण थोडं कडक होऊन जाईल ना त्यालाही भिजवते. आणि नंतर हे थोडेसेच भांडे आहेत तेवढे आवरून घेते. म्हणजे ना सकाळचं हे जरा स्वच्छता झाली का मग रेसिपी करायला छान वाटतं. आता हे वरण मी करून घेतलेलं होतं आणि कुकर ना एकदा खूप जळून गेला होता भाताचा. तर आता मुली आलेल्या होत्या सगळ्या, कोणी करत होतं ना स्वयंपाक सध्या. तर इथे वरण माझं झालेलं आहे, अगदी साधा वरण मी इथे केलेलं आहे. आणि भांडे भिजवून ठेवले होते तेवढे आता घासून आणि धुवून घेतले. म्हणजे ना एक काम एका बाजूला झालेलं आहे आणि नंतरचं मग थोडेसं राहतील ना भांडे. आणि सरलास किचनची आपली रेसिपी पण शूट होणार आहे, तर त्यासाठी ही तयारी थोडीशी करावीच लागते. किचनची रेसिपी पण इतकी काही सोपी नसते, शूट करणं वगैरे सगळं अगदी बारीक बारीक बघावं लागतं. आणि व्लॉगमध्ये कसं मस्त छान गप्पा मारायला मजा येते, म्हणून मला व्लॉगचंही चॅनल खूप आवडतं. आणि तुमचा सपोर्ट तर इतका आहे ना की त्यामुळे मला उत्साह येत असतो कायम असा की आज आपला हा व्लॉग झाला ना तर उद्याचं काय तयारी आपली. आता जर मी जे काही डेली रुटीनमध्ये शेअर करत असते ते मी आपल्याबरोबर शेअर करते. म्हणजे माझं असं काही जास्त ठरलेलं नसतं, जे जसं येईल तसं सिच्युएशनप्रमाणे मी करत असते. तर आता जवळजवळ सगळंच माझं आवरून झालेलं आहे, किचनमधलं पण आवरून झालेलं आहे. पण ना रेसिपी आता आपल्याला करायला घ्यायची आणि ती रेसिपी मला खायला कामात येणार आहे. म्हणून भाजलेल्या मेथीत ना आपण आता बटाटा घालणार आहोत, शिजवलेला मध्यम साईजचा म्हणजे छोट्या आकाराचा सॉरी बटाटा घ्यायचा. हे तीन बटाटे घेतले. तुमच्याकडे मोठा असेल ना तर एक मोठा घेतला तरी चालेल. अगदी थोड्या प्रमाणात हा नाश्ता होणार आहे. अर्धी वाटी घातलेली आहे बेसनाचं पीठ म्हणजे आणि एक वाटी बाजरीचं पीठ. अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे. दोन चमचे धने जिरे पूड, एक चमचे जिरे घातलं, एक चमचा तीळ घातला, तीळ जास्तीचा घातला तरी चालेल, एक चमचा अद्रकची पेस्ट घातली, तीन चमचे ही बेडगी मिरची घातली. माझ्याकडे ही बेडगी मिरची आहे तर त्यामुळे मी ही वापरते. तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता. आणि थोडंफार पाणी घालून आपण मळायचं आहे, थोडं थोडं पाणी घालायचं कारण बटाट्याच्या पाणी आणि मेथीचं आणि मिठाचं पाणी पुन्हा सुटणार आहे आणि पीठ आपलं आहे ना सैलसर होऊ शकतं. तर ह्या रेसिपी मी तुम्हाला पटपट शेअर करत आहे, व्हिडिओ मोठा होणार आहे. तर ह्या टिक्क्या बघा मी मस्त अशा थापून घेतल्या. एवढ्या पिठामध्ये ह्या माझ्या 12 टिक्क्या झाल्या आहेत. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 लोक नाश्ता सहज करू शकतात. तुम्हाला पोटभरीचं खायचं असेल तर 2 ते 3 जणांना आरामात अगदी होऊ शकतं.
बघू शकता. कडकडीत तेल तापवलं आणि पटकन उलथून घ्यायचं. मिडियम फ्लेमवर सगळ्या अशा मस्त तळून घ्यायच्या. खमंग कुरकुरीत अशा मिलेट डाएटच्या आपल्या बाजरीच्या पिठाचा नाश्ता हा आपल्या सरलास किचनचा व्हिडिओ आहे. पण मी आपल्यालाही पूर्ण डिटेलमध्ये जवळजवळ शेअर केलेला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हीही करा आणि पुढच्या व्लॉगमध्ये केल्यानंतर मला शेअर करा तुमच्या ह्या टिक्क्या कशा झाल्या. टिक्क्या काय, आपण थालीपीठही करू शकतो, कमी तेलावर छोटे छोटे वडेही करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी ह्या पिठामुळे होणार आहेत. तसंच ना तुम्ही याचे भजे पण करू शकतात कांदा घालून. तर आता इथे मी ना मस्त असं जेवण वाढून घेते. वरण भात, साधं वरण आहे, वरण भात तूप आणि तोंडी लावायला वडे असंच म्हटलं तरी चाल. आजचं माझं जेवण तयार झालेलं आहे. वरण भात आणि आता मी जिथे वडे बनवले किंवा टिक्की बनवली काही म्हणू शकतात. जर तुम्हाला असं तळून नसेल करायचं तर थालीपीठ तळायला लावले की आता बघा मी तिचे थालीपीठ किंवा वडे करू शकता. पण मुलांना खरंच तुम्ही अशा पद्धतीचे नक्की करा, खूप मस्त आवडीने खातील मुलं. तर आता मी जेवायला घेते. हिरव्या मिरच्या, दह्यातल्या मिरच्या, शेंगदाण्यातल्या मिरच्या किंवा ठेचा आणि कधी कधी मग बटाट्याची सुकी भाजी. कसे लहानपणी सुरुवातीला असं हेल्दी जेवण द्यायचे ना, हे करते करते कर काही नव्हतं. तर आता ही मस्त लहानपणाची आठवण या जेवायला. मसाला मस्त जेवण करते आणि इथपर्यंतचा व्लॉग मी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.